शहर में चल रहे गुटखा तस्करी के गिरोह को नकेल कसने के उद्देश्य से शहर पुलिस सक्रिय हो चुकी है, जिसके चलते यशोधरा पुलिस थाना अंतर्गत प्राप्त गोपनीय जानकारी के आधार पर गुटखा तस्करी का पर्दाफाश किया गया। मामले में निहित दो आरोपियों को पुलिस हिरासत में लिया गया है और आगे की जांच पुलिस कर रही है। यशोधरा नगर पुलिस ने गोपनीय जानकारी के आधार पर जाल बिछाया और कार में गुटखा की तस्करी कर रहे दो लोगों को गिरफ्तार कर 2 लाख रुपए का माल जब्त किया। पकड़े गए आरोपियों में गौतम नगर गड्डी गोदाम निवासी रजत राजेंद्र बोनगिरी उम्र 25 साल पठानपुरा और अमरावती निवासी मोहित खान मुजफ्फर खान उम्र 24 साल का समावेश है। पुलिस को जानकारी मिली थी कि कुछ लोग कार क्रमांक MH06 AZ3357 पर प्रतिबंधित तंबाकू और गुटखा की तस्करी कर रहे हैं। खबर के आधार पर पुलिस ने संघर्ष नगर परिसर में जाल बिछाया। उपरोक्त नंबर की कार को रोककर तलाशी लेने पर विविध कंपनियों के ब्रांड का प्रतिबंधित गुटखा बरामद हुआ। पुलिस ने माल ले जा रहे रजत और मोहित को गिरफ्तार कर लिया है। उनसे 2 लाख रुपए का गुटखा और 7 लाख रुपए की कार जब्त की गई है। इंस्पेक्टर ज्ञानेश्वर भेदोड़कर के मार्गदर्शन में API मोटे PSI सचिन भालेराव शिरसाट हेड कॉन्स्टेबल श्याम कड़ू अमोल बाबुलकर नारायण मोहकोड़े नारायण कोहचाड़े अमित ठाकुर नरेंद्र जांबुलकर रामेश्वर गेड़ाम किशोर धोटे रोहित रामटेके योगेश इप्पर और अर्षद शेख ने कार्रवाई को अंजाम दिया। शनिवार साधारण 22 वाजता दरमियान रात्री 10 वाजता दरमियान आम्हाला एक घटनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक स्कोडा गाडीमध्ये काहीतरी बोऱ्या भरलेले आहे आणि ते बोऱ्या उतरवत आहे अशी माहिती प्राप्त झालेली होती। त्या माहिती प्राप्तवरून आम्ही आणि आमच्या DP पथकाचे अधिकारी अंमलदार आम्ही घटनास्थळावर गेलो। संघर्ष नगरमध्ये एका गल्लीमध्ये एक स्कोडा गाडी लागलेली होती आणि ती ओपन पाठीमागच्या डिक्कीमधून त्यामधील काही बोरी भरलेला माल काढत होता। आम्ही त्यांना तिथे रेड्या पकडण्यात आलेल्या आहे। त्यांच्याकडून साधारणतः 2 लाख रुपयाचा मुद्देमाल मिळालेला होता, गुटखा प्रतिबंधित गुटखा आणि एक स्कोडा गाडी। स्कोडा गाडीची किंमत साधारणतः 7 लाख रुपये असा टोटल 9 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला। याच्यामध्ये स्पॉटवर आम्हाला 2 आरोपी मिळालेले आहे आणि दोन्ही आरोपीला आम्ही अटक केलेली आहे। त्यांना मान्य न्यायालयात हजर करून त्याचे पोलीस कोठडी प्राप्त केलेली आहे 1 दिवसाची। सदर जे 2 मिळून आलेले होते त्याचं नाव होतं रजत बोनगीर आणि मोहसिन खान म्हणून आहे। रजत बोनगीर हा गड्डी गोदाम येथील राहणारा आहे आणि मोहसिन खान हा पठाणपुरा अमरावती येथील राहणारा आहे। हा माल कुठून आणला, कोणाला विकणार होता आणि हा माल कोणाचा आहे याबाबत तपास सुरू आहे। त्या संदर्भातच तपास सुरू आहे। माल कुठून आणला, कोणाला विकणार होता आणि कोणाचा माल आहे हा याच्याबाबत तर तपास सुरू आहे। एक नाव आमच्यासमोर येत आहे आणि त्यांनासुद्धा आम्ही अटक करू आणि पुढचा तपास करू आहे। याच्यापूर्वी तर यांचं क्राईम रेकॉर्ड आढळलेलं नाही, तरी पण अजून अमरावतीला वगैरे त्याचा काही क्राईम रेकॉर्ड आहे का तिथून आम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करू। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।